आपल्या प्रतिभावान कला दिग्दर्शकाने आपल्या भारताची मान संपूर्ण देशात उंचावणारे कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या जाण्याने सगळ्यांनाच धक्का बसला. त्यांनी उभारलेल्या स्वप्ननगरी म्हणजेच ND स्टुडिओमध्येच त्यांनी अखेरचा श्वास घेतला, ते सुद्धा आत्महत्या करत. त्यांच्या याच ND स्टुडिओमध्ये त्यांच्या अंतिम दर्शनासाठी सकाळपासून गर्दी झालेली दिसून आली. त्यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी अनेकांची गर्दी जमली, पण यावेळी अनेकांनी आपले ऋणानुबंध सुद्धा जपले. त्यामध्ये बॉलिवूडचे काही चेहरे सुद्धा दिसून आले. आमिर खान, मनोज जोशी यासह प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भंसाळी यांनी हजेरी लावलीच. शिवाय मराठीतलेही अनेक चेहरे इथे दिसून आले. खुद्द सुबोध भावे हे त्यांच्या कुटुंबाचं सुद्धा सांत्वन करताना यावेळी दिसले. त्याचसोबत मानसी नाईक, अभिजित केळकर, अविनाश नारकर, सोनाली कुलकर्णी अशा दिग्गजांनी इथे हजेरी लावली आणि नितीन देसाई यांना अखेरचा निरोप दिला. यावेळी सगळेच भावुक झालेले दिसले. त्याचसोबत त्यांच्यासोबतच्या अनेक आठवणी आपसुकच त्यांच्या डोळ्यांच्या अश्रूंवाटे बोलून गेल्या. यावेळी नितीन देसाई यांचं कुटुंब सुद्धा एकत्र आलेला दिसलं. त्यांची तीन मुलं, त्यांची पत्नी, त्यांचा जावई या सगळ्यांनाच अश्रू अनावर झाले. त्यांची अंत्ययात्रा त्यांच्या याच ND स्टुडिओमधून सुरू झाली आणि सगळ्यांनीच त्यांना अखेरचा निरोप दिला, ते सुद्धा भरल्या डोळ्यांनी. नितीन चंद्रकांत देसाई यांनी उभारलेली स्वप्ननगरी कर्जतमधील ND स्टुडिओ आज पोरका झाला आणि सुन्न सुद्धा. नितीन चंद्रकांत देसाई यांना अखेरचा निरोप देत आमची सुद्धा त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.